परत एकदा सर्व अभ्यासक मित्र मैत्रिणींचं स्वागत। हा आपला एक फिजिकल ज्योग्राफीचा महत्त्वाचा पार्ट आहे, यामध्ये आपण ज्या सर्व स्पर्धा परीक्षा यामध्ये येणारा एक महत्त्वाचा भाग आहे हा कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये तुम्ही तुमच्यासाठी जे आहे ते फिजिकल ज्योग्राफी हा पार्ट आपण कव्हर करूया। तुम्ही मला अनअकॅडमीवरती जे आहे लक्ष MPSC या नावाने सर्च करू शकता, माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता। अनअकॅडमी लर्निंग ॲप त्यासाठी डाउनलोड करा, लिंक तुम्हाला आहे माहितच दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आणि त्या ऍपच्या माध्यमातून जे आहे तुम्ही इथे जे आहे सर्व स्पर्धा परीक्षांना जे आहे ते ची तयारी चांगल्या प्रकारे करू शकता। तसंच अनअकॅडमी जे प्लस सबस्क्रिप्शन आहे या प्लस सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारा फायदा जो आहे इथे होऊ शकतो। तर जे अभ्यासक मित्र मैत्रिणी आता सध्या तयारी करतायत, कशाची तयारी करतायत, जे राज्यसेवा परीक्षांची तयारी करतायत, या परीक्षांच्या तयारीसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक असेल, तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता आणि सर्वच जे टॉप एज्युकेटर्स आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता। आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत ते म्हणजे भूगोलाच्या शाखा। नेमकं भूगोलाच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत आणि यावरती काही प्रश्न जे परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत आणि येण्याची शक्यता सुद्धा असते की कुठल्या शाखेला काय म्हणतं। ज्यावेळी आपण अभ्यास चालू करतो तर नेमकं जो विषयाचा आपण अभ्यास करतोय तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या शाखा आहेत तर हे आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे। भूगोलाच्या शाखा ज्या आहेत, तर भूगोलामध्ये आपण दोन मूलभूत घटकांचा अभ्यास करतो, एक तर प्राकृतिक आणि दुसरा म्हणजे मानवी भूगोल। जसं तुम्ही सिलॅबस जर बघितला तर सिलॅबसमध्ये सुद्धा तुम्हाला काय लक्षात येईल, सिलॅबसमध्ये असं म्हटलेलं आहे महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा फिजिकल, ज्याला आपण प्राकृतिक म्हणतो, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल। प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे। प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक म्हणजे फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल। तर जो फिजिकल ज्योग्राफी आहे प्राकृतिक विभाग त्याला म्हणतो आणि ह्युमन ज्योग्राफीमध्ये जे येणार ते म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिकल ज्योग्राफी, मानवी भूगोल। मानवाशी संबंधित हा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे याचा फायदा तुम्हाला दिसेल। ज्या प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आहेत त्याच्यामध्ये एक तर येणार ज्योतिर्विज्ञान भूगोल, या ज्याला ॲस्ट्रॉनॉमिकल ज्योग्राफी असं आपण म्हणतो, ज्यामध्ये विश्व, सूर्यमाला, पृथ्वी, उपग्रह, जे विश्वामधले जे सर्व खगोल आहेत या खगोलांचा अभ्यास कशा प्रकारे होतो, तर या खगोलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व मार्गदर्शन जे आहे ते किंवा त्याचा अभ्यास जो आहे या भागामध्ये किंवा या शाखेमध्ये केला जातो। ठीक आहे, तर ही जी आहे याला ज्योतिर्विज्ञान भूगोल किंवा त्याला ॲस्ट्रॉनॉमिकल ज्योग्राफी असं म्हटलं जातं। त्यानंतरचे जे महत्वाचे प्राकृतिक विभाग भूगोलामधल्या ज्या शाखा आहेत या शाखांमध्ये जिओमॉर्फोलॉजी, ज्याला भूरूपशास्त्र म्हणतो, आणि या भूरूपशास्त्राचा जो अभ्यास आहे आपल्या या MPSCच्या परीक्षांसाठी खूप महत्वाचा आहे। हा महत्वाचा मी यासाठी म्हणतो कारण की जो प्राकृतिक भूगोलावरती मुख्य जे प्रश्न येतात हे या जिओमॉर्फोलॉजी किंवा भूरूपशास्त्रावरती येतं। महाराष्ट्राचं भूरूप कसे आहेत किंवा देशाची भूरूप कशी आहेत, जगातील विविध भूरूप कशा प्रकारे तयार झालेली आहे याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे। जे विविध डेरोडेशन प्रोसेसेस आहेत किंवा अपक्षरण क्रिया आहेत त्याच्या माध्यमातून तयार झालेले ज्वालामुखी असू द्या, भूकंप असू द्या किंवा पर्वत निर्मिती असू द्या, या सगळ्यांचं जे निर्माण होतं हे कशा प्रकारे होतं हे आपल्याला या भागामध्ये म्हणजे याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे। तर या शास्त्रामध्ये आढळणाऱ्या विविध भू आकाराची निर्मिती, प्रकार, त्याचं वितरण आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या शाखांचा अभ्यास हा केला जातो, त्याला भूरूपशास्त्र किंवा जिओमॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं। त्यानंतरचं महत्त्वाचं जे शाखा आहे भूगोलाची ती म्हणजे हवामानशास्त्र, क्लायमेटोलॉजी। तुम्ही यूट्यूबवरती माझा व्हिडिओ बघितला असेल आजच महाराष्ट्राच्या भूगोलावरती, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या हवामानावरती जो आहे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील हवामानाचं डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे। ओके, तर महाराष्ट्राचं भूगोल हवामान आपण अभ्यासतो त्यावरच महाराष्ट्रातील जे आर्थिक परिस्थिती आहे किंवा शेती कशा प्रकारे होते किंवा व्यवसाय कसे अवलंबून राहतील या सगळ्या बाबी अवलंबून असतात। जगाच्या प्रत्येक भागाचा जे आहे हवामानाचा अभ्यास त्या दृष्टिकोनातून केला जातो, म्हणजे पृथ्वीवर आढळणारं हवामान वातावरणाच्या परिस्थिती सापेक्ष असतं, हवामान आणि त्याचे घटक जे आहे यांचा हवामान शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो। ठीक आहे, तर त्याच्या माध्यमातून काय तयार होतं हवामानशास्त्रामध्ये, क्लायमेटोलॉजी ज्याला आपण म्हणतो त्या विभागाचं नाव आहे क्लायमेटोलॉजी। मृदा भूगोल ज्याला पिडो जिओग्राफी म्हटलं जातं, मृदा भूगोल, मृदेचा अभ्यास अतिशय महत्वाचा, कारण
कृषीचा जो पार्ट आहे किंवा यामध्ये जर आपण विचार केला कृषी असू द्या किंवा विविध उद्योगधंदे जे आहेत खनिकर्म जे आहेत ते मृदेच्या अवेलेबिलिटीवरती जे आहे अवलंबून असतात. मृदेचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला मृदा विद्या. आणि ही जी हा जो अभ्यास आहे हा भूगोलाच्या दृष्टिकोनातून अभ्यास आहे. एक बाब लक्षात घ्या, हा अभ्यास कसा आहे, भूगोलाच्या दृष्टिकोनात नाही आणि त्याला मृदा विद्या असं म्हटलं जातं. भूपृष्ठावर आढळणाऱ्या विविध मृदांचा आणि त्याच्या वितरणाचा तसंच उत्पादन क्षमतेचा अभ्यास. म्हणजे बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा, त्याचं वितरण जगामध्ये, या मृदांचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे, कुठे कुठे कुठल्या प्रकारची मृदा आहे आणि त्याच्या उत्पादन क्षमतेचा अभ्यास यामध्ये केला जातो. तसंच वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल या जैविक भूगोलाच्या शाखा आहेत, त्यात अनुक्रमे वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जातो. वनस्पती भूगोलामध्ये काय आहे, प्राणी भूगोल आणि वनस्पती भूगोल या कशाच्या आहेत, जैविक भूगोलाच्या शाखा आहेत. त्यामध्ये जे आहे वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे फक्त बॉटनी आणि झुलॉजी मध्येच नाही, विज्ञानामध्येच नाही, तर भूगोलामध्ये सुद्धा जे आहे वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जातो. याच्यासोबत जे एन्व्हायरमेंटचा सुद्धा, इथे आपण ज्याला म्हणतो एन्व्हायरमेंटचा सुद्धा अभ्यास होतो. जैविक भूगोल, त्याला जे आहे जैविक भूगोल, जैविक भूगोल ही शाखा निर्माण झाली असून पृथ्वीवरील विविध प्राणी आणि वनस्पती यांचा अभ्यास केला जातो. बायो जिओग्राफी, जे आपण इथे बघितलं की वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला त्याला बायो जिओग्राफी, ठीक आहे, किंवा ज्याला जैविक भूगोल असं आपण म्हणतो. यात जे आहे पृथ्वीवरील विविध प्राणी आणि वनस्पती यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचा हा जो पार्ट आहे हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या अभ्यासामध्ये, याच्याबद्दलची माहिती खूप आहे करायची आपल्याला. 7वी आणि 8वीच्या भूगोलामध्ये याच्याबद्दलची माहिती जास्त प्रमाणात दिलेली आहे आणि ते जर तुम्ही केलं ना, एक खूप सारा जो टॉपिक आहे, एक महत्वाचा टॉपिक तुमचा त्या 6वी 7वी भूगोलाच्या पुस्तकामधनं जो आहे तो होतो, ज्याच्यामध्ये सागरशास्त्र विषयक भूगोल, ज्याला ओशियोनोग्राफी, ओशियोनोग्राफी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये महासागरामध्ये मिळणारे जे खनिज आहेत, सागर तळावर निक्षेप, साधन संपत्ती, सागराचा तळ, भूपृष्ठ कसं आहे सागराचं, तापमान, सागर जलाची क्षारता, सागर जलाच्या हालचाली यांचा अभ्यास केला जातो. जर हे जे तुम्ही अभ्यास सागर जलाचं तापमान, सागर जलाची क्षारता आणि सागर जलाच्या हालचालींचा अभ्यास करायचा असेल तर 7th ओल्ड सिलेबस आणि 8th जे न्यू सिलेबस हे जे आहे तुम्ही रेफर करा. माझे जे अनअकॅडमीवरती प्लस कोर्सेस आहेत त्यामध्ये मी हा पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आणि एक डीपमध्ये कव्हर केलेला आहे. कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे सागर जलाचं तापमान कशा प्रकारे, सागर जलाची क्षारता, या सगळ्या बाबींवरती जे आहे खूप वातावरण वगैरे, हवामान, या सगळ्या बाबी अवलंबून आहेत. त्याच्या मागचं कारण काय लक्षात घ्या, कारण पृथ्वीचा जो भाग आहे 71% भूभाग जो आहे हा पाण्याने व्यापलेला आणि सगळ्यात या भागावरती जे आहेत काय आहेत तर महासागर आहेत. त्यामुळे ओशियोनोग्राफीचा अभ्यास आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. आता एक महत्वाचा पार्ट म्हणजे आर्थिक भूगोल, ज्यामध्ये अर्थशास्त्र आणि भूगोल यांचा संबंध आहे. या संबंधाचा आर्थिक भूगोली शाखा निर्माण होते. त्याच्या माध्यमातून कशाची, तर कृषी उत्पन्नांची निर्मिती होते, तसंच वेगवेगळी खनिजं सापडतात. काय होतं, कृषी उत्पन्नाची निर्मिती, खनिज, व्यापार, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यापार सगळं याच्यामध्ये अभ्यास केला जातो. शिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशाचा आणि तिथे लोकांचा आर्थिक विकास घडून येतो. पीक, खनिज पदार्थ, उद्योगधंदे, वाहतूक, दळणवळण या सर्व उपशाखा ज्या आहेत त्या आर्थिक भूगोलाच्या उपशाखा आहेत. त्यामुळे त्याचं महत्व जे आहे, याचं महत्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे. नैसर्गिक संपत्तीच्या वरदानाला मानवी प्रयत्नांची जोड मिळाल्यास राष्ट्राची भरभराट होऊ शकते आणि त्यामुळे राष्ट्र कसं शक्तिमान होऊ शकतं हा जो अभ्यास केला जातो, ज्या राष्ट्राच्या सीमा, देशाच्या सीमा, भागाच्या सीमा, वाहतूक, दळणवळण, लोकसंख्या, साधन संपत्ती, प्रशासन व्यवस्था जी आहे, या सगळ्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला जे म्हटलं जातं ते म्हणजे राजकीय भूगोल. लक्षात ठेवा, त्याला काय म्हटलं जातं तर राजकीय भूगोल असं त्याला म्हटलं जातं. आणि एक महत्वाचा पार्ट जो आहे त्याला सामाजिक भूगोल, लक्षात घ्या, सामाजिक भूगोल, सोशल ज्योग्राफी, ज्यामध्ये लोकसंख्या, वसाहती यांचा अभ्यास केला जातो. नागरी भूगोल आणि लोकसंख्या भूगोल याखेरीज ज्योतिर्विषयक भूगोल, गणितीय भूगोल, सैनिकी भूगोल, प्रादेशिक भूगोल, ठीक आहे, तसंच या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. गणितीय भूगोलामध्ये पृथ्वीचा आकार, व्याप, दिवस रात्र ऋतू यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे या तर शाखा आहेतच सगळ्या, पण या व्यतिरिक्त या सुद्धा इथं छोट्या छोट्या शाखा ज्या आहेत या
भूगोलाच्या शाखा आपल्याला आढळून येतील. ठीक आहे. प्रादेशिक भूगोलामध्ये स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणी, खनिज पदार्थ, लोक, त्यांचा व्यवसाय, दळणवळण यांचा अभ्यास एका प्रदेशामधला जो आहे, या प्रदेशामधला अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये केला जातो. हा जो एक एरियाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल, स्पेसिफिक केस स्टडी करायचा असेल, तर त्या दृष्टिकोनातून हा जो प्रादेशिक भूगोल आहे हा एक महत्त्वाचा ठरतो. म्हणजे ज्यावेळी आपण एक एक्झामचा अभ्यास करतो त्यावेळी ठीक आहे, त्यावेळी सगळ्या जगाचा भूगोलाचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे, परंतु एखादा प्रॅक्टिकल आपण सर्वे करतो किंवा आपल्या भूभागामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे बदल घडून आणायचे असतील, तर लक्षात घ्या काय करावं लागेल, त्यासाठी प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. म्हणजे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितल्यानंतर, प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून जर इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टिकोनातून जे आहे हे प्रादेशिक भूगोलाला खूप जास्त महत्त्व आहे. ओके. त्यानंतर पर्यावरणीय भूगोल, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स जो आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स इज डिफरंट, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी इज डिफरंट. जेव्हा पर्यावरणाला आपण सोबत ठेवून, जसं परिस्थितिकी, नैसर्गिक प्रणाली, जलावरण, जीवावरण या सगळ्यांचा अभ्यास आपण करतो, त्याला एन्व्हायरमेंटल जिओग्राफी म्हणतो. हे तर खूपच महत्त्वाचे आहे, जलावरण, जीवावरण, परिस्थितिकी, जेव्हा इकॉलॉजी जे आहे, हे सगळे पार्ट महत्त्वाचे, आणि याच्यावरती ज्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न तुम्हाला दिसतीलच. म्हणून ज्यावेळी आपण सांगतो ना की तुम्हाला अभ्यास जो करायचा आहे हा नेहमी जो अभ्यास करायचा हा कशाप्रकारे करायचा आहे अभ्यास, तर एन्व्हायरमेंटचा अभ्यास तुम्ही एक तर सायन्स सोबत करा किंवा ज्योग्राफी समोर करा, त्यामुळे त्याचा त्याच्यामधून फायदा जो आहे तुम्हाला हा डेफिनेटली होत असतो. ठीक आहे. तर ह्या जो एक पार्ट आपण बघायचा होता की ज्या शाखा कुठल्या आहेत याबद्दलची आपण माहिती घेतली, त्यानंतर जे डिटेलमध्ये माहिती आहे, इतर जे पार्ट आहे या सगळ्यांची माहिती जी आहे ती आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर सुद्धा करा. इतरही जे महत्त्वाचे टॉपिक आहे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून एका क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तुमची परिपूर्ण तयारी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमची पूर्ण टीम त्यासाठी तुमच्यासाठी मदत करणार आहे. बऱ्याचशा नवीन घोषणा तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये दिसतील, तर नक्की आपल्यासोबत जुळून राहा. थँक्यू थँक्यू.